नमस्कार मी शेखर सिंग जिल्हाधिकारी सतारा सतारा जिल्ह्यामध्ये मागचे पंधरा दिवसाचा जर विचार केला आपल्या कोविड केसेसचा तर आपल्याकडे किमान कि दोन ठिकाणी असं लक्षात आलं आहे की आपलं शाळामधले केसेस आपल्याला आढळून आलेले आहेत एक आपली निवासी शाळा होती आणि दुसरी आपली नॉन रेझिडेन्शियल स्कूल आहे पण त्या नॉन रेझिडेन्शियल स्कूलमध्ये सुद्धा अठ्ठावीस मुलं आपले पॉझिटिव्ह आलेले आहेत अजून आपण शाळाला बंद करण्याचा कॉलेजचा बंद करण्याचा निर्णय अजून घेतलेला नाही आहे पण सर्व शाळाचे जे व्यवस्थापन आहे तो आपला जिल्हा परिषद शाळेचे व्यवस्थापन असो अनुदा अनुदानित शाळेचे व्यवस्थापन असो किंवा प्रायव्हेट शाळेचे व्यवस्थापन असो ती शाळा रेजिडेन्शियल असो का नॉन रेजिडेन्शियल असो सर्वांना माझ्या वतीने स्ट्रिक्ट वॉर्निंग राहील की आपण जे काही एस ओ तुम्हाला टाकून दिलेली आहे त्या एस ओ पीजच्या शंभर टक्के पालन करणं तुमच्याकडून अपेक्षित आहे आणि त्या व्यवस्थापनाला आपण जर ते एस ओ पी फॉलो केले गेले नाही तर आपण त्या व्यवस्थापनाला जबाबदार त्याच्यासाठी गृहीत धरणार आहोत त्या आपल्या ओ पीमध्ये प्रामुख्याने मुलांनी मास्कचा वापर करणं शंभर टक्के गरजेचं राहील आता मुलांना मास्कचा वापर करण्यासाठी सांगणं म्हणजे थोडा अवघड आहे म्हणजे ते आपल्या शाळामध्ये असतात त्यांना एक मोकडा वातावरण आहे असं वाटतं आहे आणि कदाचित ते मास्कचा वापर करणार नाही पण शाळेचे व्यवस्थापनची शाळेच्या शिक्षकांची प्रिन्सिपलची मुख्याध्यापकची प्रामुख्याने जबाबदारी राहील की मुलांनी दरवेळी मास्कचा वापर केला पाहिजे शाळेमध्ये जेवताना किंवा जेवण करताना सहज आहे स्वाभाविक आहे की ते मुलं जे आहे ते मास्कचा वापर जेवण करताना करणार नाही मात्र अशा वेळी मुलांना सोशल डिस्टन्सिंगमध्ये डिस्टन्स ठेवून बसून घेणे आणि त्याची व्यवस्था करण्याची जबाबदारीसुद्धा शाळेची राहणार आहे नंतर मुलांचे हात धोण्याची जबाबदारी म्हणजे त्यांचे हात धोण्याची व्यवस्थाची जबाबदारीसुद्धा शाळांनी घेतली पाहिजे त्याच्यासाठी ती व्यवस्था असली पाहिजे पाणी असलं पाहिजे आणि हँड सोप किंवा हँड सॅनिटायझरसुद्धा शाळेला अवेलेबल असला पाहिजे मुलांना विशेषतः शाळाच्या मार्फत सांगितलं गेलं पाहिजे घरा की घरामध्ये एखाद्या माणसाला काही ताप आला किंवा असं काही लक्षण आले की त्या मुलांनी घरामध्येच थांबला पाहिजे जेव्हापर्यंत त्या घराचे कुटुंबाचे व्यक्तींचं टेस्टिंग करून तो नेगेटिव्ह येत नाही आणि जर तो संशयेचे म्हणजे दायरेमध्ये असेल तर मुलांनी तेव्हापर्यंत शाळामध्ये न येणंसुद्धा शाळांची जबाबदारी आहे याच्यासाठी शाळांनी सर्व पालकांना तुमची शाळा व्यवस्थापन समिती आणि मुलांना प्रवर्त करून त्यांनी शाळामध्ये जर घरामध्ये एखादा माणूस आजारी असेल तर शाळामध्ये त्यांनी मुलांनी येऊ नये याच्यासोबतच सर पालक आणि सर मुलांनासुद्धा माझ्या वतीने विनंती राहील त्यांना माझ्या वतीने सूचना राहील की तुमचे घरी एखादा माणूस आजारी असला की शाळाला जाऊ नका एक दोन दिवस जरी घरी थांबायचं झाला तर काही हरकत नाही पण तुमचे घराचा आजारी माणूस जर त्याला कोविडसारखे लक्षण असेल आणि त्यांनी टेस्टिंग करून घेतला आणि तो नेगेटिव्ह आला त्याच्यानंतरच तुम्हाला शाळामध्ये जायला पाहिजे आता आपल्या जिल्ह्यामध्ये जे एक शाळामध्ये जे प्रॉब्लेम झाली तो याच्यामुळेच झाली की आपला कुटुंबाचा एक माणूस आजारी होता पण तो टेस्टची वाट न बघता तो शाळेमध्ये मुलं गेला आणि त्याच्यामुळे आपला थोडा संसर्ग पसरला पण ते खूप सुरुवातीची गोष्ट आहे आत्ता सर्व लोकांनी त्याच्यासाठी खबरदारी घेण्याची गरज आहे सर्व शाळा व्यवस्थापन समितीने त्याच्यासाठी खबरदारी घेण्याची गरज आहे आणि याचे व्यतिरिक्त जे आपण एस ओ पीज प्रशासनाच्या तर्फे सर्व शाळांना टाकून दिलेली आहे त्या एस ओ पीजचा शंभर टक्के फॉलो शंभर टक्के स्ट्रिक्टली फॉलो करून घेणं सर्व शाळा व्यवस्थापनची जबाबदारी राहणार आहे धन्यवाद